नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बाळासाठी गोल्ड युक्ती शिकणार आहे. मी पेपरवरती माप काढते. तुमची आहे आपली 10 आणि लांबी आहे 15. तर मी 15 अर्धा घेते, तर 7.5 इंचावरती पॉइंट करायचा. आपण 10 इंचावरती पॉइंट केला, तिथे आपण आधी लाईन मारून घेऊया आणि ते 7.5 इंचावरती पॉइंट करून घेतोय. आपण याची लाईन मारून घेतोय. ह्या कोपऱ्यामध्ये आपण क्रॉस मध्ये 2 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा. आपण आता ह्याला राऊंड शेप देतो. हा पेपर कट करतोय. छोटी टोपी शिवायची असेल तर माप कमी ठेवायचा. आठ इंच मोठ्या साईडला 7.5 ठेवू शकता. मीडियम शिवते म्हणजे 8-9 महिन्याच्या बाळाला येऊ शकेल. असाच कपडा डबल ठेवायचा, पण ही बाजू बंद असेल त्याच्यावरती हा पेपर ठेवून तुम्ही शेप देऊन कट करू शकता. तर हा पेपर कटिंगमध्ये बाळाची गोल टोपीचा कटिंग तयार. आम्ही कपडा डबल करून खालती आणि वरती कट मारते. जो पेपरवरती ठेवून कट केला होता, ही समोर पट्टी लागेल आपणाला 2.5 इंच आणि अशी 12 इंच जे समोरच्या बाजूला येईल. टोपीच्या ज्या मध्यभागात आपण कट मारल्या वरच्या बाजूला, तसं आपण बेल्टला पण एक कट मारून घेतो. हे खाली लावण्यासाठी बेल्ट लागेल आपणाला, तो जॉईंट केलाय मी. जो 1.5 आणि लांबीला 14 म्हणजे डबल 28 लागेल. हा जो समोरची पट्टी ठेवली होती आपण, ते जिथे कट केले होते दोन्ही, ते एकमेकावरती ठेवायचे आणि खालच्या बाजूनी आपण छोट्या छोट्या चुना टाकत पूर्ण पट्टी जॉईंट करायची आहे. पूर्ण पट्टी आपण जॉईंट करतोय. छोट्या छोट्या चुना टाकायच्या आणि ती पट्टी लावून झाल्यानंतर त्याला दुमडून वरती टॉप शिलाई मारायची. हे समोरचा भाग आहे. समोरच्या भागाला तिन्ही बाजू एका साईडने येते आणि खालची बाजू एकच येते. ही आपली समोरची पट्टी लावून झाली आहे टोपीची. आता जिथं खाली कट मारला होता, जो आपण 28 इंचाची पट्टी घेतली त्याच्या मध्यभागामध्ये कट मारायचा छोटासा, आणि ते कट दोन्ही कट एक सोबत ठेवायचे टोपीची आणि त्या पट्टीची. आणि त्या पट्टीच्या बाजूनी वरच्या त्या चुना टाकत जायच्या छोट्या छोट्या, म्हणजे जे खालची बाजू आपली 9 इंचाची येईल, जे 4.5 इंच ह्या साईडला आणि 4.5 इंच आपण ह्या साईडला जेवढ्या चुना येतील त्यात ॲडजस्ट करून टाकायच्या. आपल्या चुना टाकून झाल्यात, ही आपली बरोबर 9 इंच खाली आली. आता जो बेल्ट आहे तो बांधायचा. अखंड जो 28 इंचाचा लावला होता तो आपण शिलाई मारून घेतोय. बारीक दुमडून घ्यायचे आणि हा प्युअर कॉटन आहे त्यामुळे बारीक येईल पट्टी. डबल शिलाई करते मी खालच्या बाजूनी आणि 2x2 तुकडे आहेत जे नाडीला खाली लावतोय. जी छोटी डिझाईन तयार होते तिथे दुमडून डबल शिलाई करून घेतले दोन्ही लावून आपण तुकडे. ते मी सरळ केले. आपली पूर्ण टोपी शू गोलवाली तयार आहे बाळाची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.